प्रेक्षकांनो नमस्कार। खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी आपला होस्ट संजय मिरे आणि दी महान्यूजच्या स्टुडिओमध्ये खास मुलाकात या कार्यक्रमाकरता आज जे पाहुणे आलेले आहेत ते आहेत अनिल अहिरकर। होय, अनिल अहिरकर साहेब यावेळेला खास मुलाकात कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहे। अनिल अहिरकर साहेबांना आपण बरेच प्रश्न विचारणार आहोत खास मुलाकात या कार्यक्रमाच्या माध्यमातून। पण आपल्या ही कार्यक्रमाची एक परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचं आपण त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती देत असतो। तर मी अनिल अहिरकर साहेबांबद्दल एवढं सांगेल की साहेब आपला जो जन्म झाला हा नागपूरच्या सावनेरमध्ये झालेला आहे। तसेच साहेब आपलं जे शिक्षण आहे बीकॉमपर्यंतचं आपण शिक्षण केलेलं आहात आणि प्रेक्षक बंधूंनो मागील गेल्या 45 वर्षांपासून मग ते टी असेल आहे, हॉटेल्स असतील आहे किंवा मसाला उत्पादनाचे अजून काही उपक्रम असतील आहे त्यामध्ये सातत्याने हे काम करीत आहे ही विशेष गोष्ट आहे। तसेच साहेब आपण मागे गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे ज्याचे सर्वे सर्वा सुप्रिमो शरद पवार साहेब आहेत। अनेक पदावर आपण उत्कृष्ट कामसुद्धा केलेले आहेत हे सर्वजण माणसाला माहीतच आहे। सर एवढंच नव्हे तर आपण कलार समाजाशी बिलॉंग करीत असल्यामुळे जैन कलार समाजासाठी आपण मग ते शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल किंवा आध्यात्मिक असेल किंवा खेळांचे अनेक असे उपक्रम असतील आहे जे दरवर्षी आपण सातत्याने करीत असतात। एवढंच नव्हे तर वरवधूंचं जे लग्न असतं, जे गरीब मुलं असतात अशांनासुद्धा आपण आपली एक फार मोठी ताकद आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली मिळत असते। तर प्रेक्षक बंधूंनो हे होते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे अनिल अहिरकर, ज्यांच्याबद्दल मी माहिती दिली आहे। आता आपण त्यांना काही प्रश्नही करूया। सर प्रत्येकाला वाटते की मला नोकरी लागावी आणि नोकरीच्या मागे सर्वांची धडपड ही असते, मात्र आपला कल हा व्यवसायाकडे होता। तर माझा प्रश्नच आहे की आपल्याला व्यवसायाची आवड कशी निर्माण झाली? माझ्या मनामध्ये नेहमी असं असायचं की आपण सरकारला जॉब किंवा नोकरी मागण्यापेक्षा आपण लोकांना कसा जॉब देऊ शकू असा विचार मनात घेऊन मी कामाला सुरुवात केली। त्यानिमित्तानेच मी आज अनेकांना रोजगार देऊ शकलो, त्याचा एक मला आनंद आहे। माझा जीवनाचा मोटोसुद्धा आहे की जास्तीत जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट कसं देता येईल या दृष्टिकोनातून मी काम करतो आहे। व आजच्या शिक्षित मी 1978 ग्रॅज्युएशन झाल्यावर मला सोपी नोकरी मिळत होती। त्यावेळेस नोकरीची अशी काही आजसारखी परिस्थिती नव्हती, पण त्यावेळेला मी असा विचार केल्यामुळे मी आज या जागेवर आहो। मला एक आनंद आहे की आपण एम्प्लॉयमेंट देऊ शकतो। तरुणांना मी विनंती करतो की त्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपली वेळ बर्बाद करण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी स्वयं सेल्फ एम्प्लॉयमेंट झाला म्हणतात ते सुरू करावं व या निमित्ताने त्यांनी कार्य करावं। बिलकुल बिलकुल, कारण प्रत्येकाला वाटतं आणि विशेषतः त्यांच्या आईवडिलांना वाटतं की आपला जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल याला नोकरी लागावी आणि नोकरी लागली की त्याचं जीवन तिथेच ते थांबून जातं। त्याने बायको चांगली मिळते असं असते या वडिलांच्या मनामध्ये। नोकरीवाला मुलगा आहे का? हा हा, मग पहिले हे विचार आता हळूहळू बदलायला पाहिजे। आणि व्यवसायामध्ये ज्या प्रकारे यांनी उंच भरारी घेतलेली आहे, आज यांचं महाराष्ट्रात नाव आहे, हे चहाचे राजे म्हटल्या जातो। जसं राज्याचे मुख्यमंत्री यांना राजा म्हटलं जातं, जिल्ह्याचे कलेक्टर असतील जिल्हाधिकारी त्यांना राजा म्हटलं जातं, तसंच चहाचे मळे आणि बाकीचे जे मोठे मोठे व्यवसाय आहे ते अत्यंत प्रभावीपणे राबवणारे नागपूरचे हे यांचं नाव महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राचे राजे यांना म्हटलं जाते असे अनिल अहिरकर आज आपल्यासोबत आहे, हे आपलं सौभाग्य म्हणावं लागेल। अनिलजी थँक्यू। हां अनिलजी, माझा दुसरा प्रश्न असा होता की बरेच लोक राजकारण म्हटलं म्हणजे आज नकोसं वाटतं आहे, कारण आजचं राजकारण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सुरू आहे असं काही लोकांचा मानस आहे, मात्र आपला जो राजकारणातला जो प्रवेश आहे हा केव्हा कसा झाला आणि कुणाची प्रेरणा मिळाली? बघा, इनबिल्ट असते काही गोष्टी, काही स्पोर्ट्समन होतात, काही पॉलिटिककडे जातात, काही सायंटिस्ट होतात। प्रत्येकाच्या ईश्वराने प्रत्येकाला काहीतरी वेगळं होण्यासाठी आतमध्ये काही दिलेलं आहे। अनेकांना ते कळत नाही किंवा कळालं तरी त्या मार्गाने जायला त्यांच्याकडे सोय नसते। मी विद्यार्थी जीवनापासूनच विद्यार्थी राजकारणात होतो। मी 3 UR आलेलो आहो। मी पॅनल्स फ्रेंड्स पॅनल त्यावेळेला 8 फ्रेंड्स पॅनल चालवलेली आहे। युनिव्हर्सिटीमध्ये अध्यक्षपदाकरताही माझा प्रयत्न झालेला आहे। पण मला तेव्हा एखाद्या एक वेळेला असा प्रसंग आला की पैसेसुद्धा आवश्यक आहे। पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम भी नाही आहे असं जे म्हणतात,
ते मला वाटलं. मग जेव्हा हे याची गरज आहे तर मग मी ब्रेड बटरचं मागे लागलो. मी सर्व बंद केलं. अनेक माझे विद्यार्थी जीवनामधले मित्र नाराज झाले त्या गोष्टीला, कारण सोडून मी मग मी आपला कारभार सुरू केला. चहाचं छोटंसं टी स्टॉल लावला. मला आजच्या युगांना सांगायला हरकत नाही आहे, टी स्टॉल ज्याला टपरी आपण म्हणतो, टपरी टपरी, पण त्या टपरीपासून सुरुवात केली. त्या ठिकाणी 4-5 लोकांना काम दिलं, काही किरायाने चेअर्स आणल्या, घरून स्टोव घेऊन गेलो. आईने मदत केली मला, आईचं सर्वात मोठं माझ्यावर आशीर्वाद आहे. तिथून सुरुवात करून मग ते कुठपर्यंत वाढू शकते हे आजचं उदाहरण आहे. नागपूरला 50 फ्रेंचायझी शॉप्स मी दिलेल्या आहे लोकांना, त्या नावाने 50 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळालं. डायरेक्ट इनडायरेक्ट शेकडो लोक त्यामध्ये वर्किंग करतात, होम डिलिव्हरी करताना म्हणा किंवा होलसेल रिटेल सर्व करत असताना. असा असा प्रयास प्रवास माझा सुरू झाला. पण मी राजकारण तेव्हा सोडलं होतं, प्रश्न तुमचा राजकारणाचा होता कशी आला. नंतर मी मग ते इन आतमध्ये काहीतरी करण्याची धडपड होती पैसे कमवण्याच्या व्यतिरिक्त, तर मग मी स्पोर्ट्स केलं. मी 27 वर्ष प्रियदर्शनी इंदिरा गांधी कॅरम टुर्नामेंट चालवल्या, 25 वर्ष मार्शल आर्टचं तायकॉन्डो म्हणून एक आहे, तायकॉन्डोमध्ये 25 वर्ष काम केलं. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, ऑल इंडिया व्हाईस प्रेसिडेंट होतो, पूर्ण भारतभर सर्व स्टेटला मी फिरलेलो. मुलांच्या करता काहीतरी करायचं मग ती भावना होती. पण एक दिवस शरद पवार साहेबांचं माझ्यावर 1978 मुख्यमंत्री असताना मी त्यांना कॉलेजला बोलवलं होतं. तेव्हापासून त्याचं अट्रॅक्शन काहीतरी वेगळंच होतं मला माझ्या आतमध्ये. गिरीश गांधी सारखे व्यक्ती इथे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते. बरं, मी त्यांना सांगितलं का मला जर तुम्ही एका विशिष्ट याचा प्रमुख करत असाल डिव्हिजनचा, बरं, तर मी काम करायला तयार आहे. मी माझी मागणी अशी केली, मला कोणाच्या दबावाखाली काम करणं मला नाही आहे माझ्या मनामध्ये, त्यांना स्पष्ट सांगितलं. त्याने मला सेंट्रल नागपूर दिलं. सेंट्रल नागपूरमध्ये मी जागा तयार केली, एक वातावरण तयार केलं. आपोआपच मग मला शहराचं अध्यक्षपद मला मिळालं. शहराचं अध्यक्षपदामध्ये मी आपली चुणूक दाखवली. त्यानंतर मी 4 वर्षानंतर कोणतेही पद जवळ ठेवत नाही. 4-5 वर्षात मी अनेक संस्थांमध्ये मी आहो, इव्हन लॉयलिझमपासून स्पोर्ट्सपासून तर बिझनेस ऑर्गनायझेशनपर्यंत 4-5 वर्षाचा जास्त एका ठिकाणी राहू नये हा माझा स्वतःचा बनवलेला नियम आहे. तेही आता मी सरेंडर केलं. तर मला आता प्रदेशवर महाराष्ट्र प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून आहे. ते काही तुम्ही सोडत गेले तर काही मिळते हे मला सांगायचं आहे. आम्ही त्याला तेच पकडून ठेवलं तर लोक मग खुर्चीवरून ओढतपर्यंत त्या हाल अपष्ट नको, ते नको, सोडत जायचं, नवीन धरत जायचं. तर मला सारा स्कोप असतो, लोकांनाही काम करायला मिळतात. बिलकुल, असा प्रवेश झाला माझा. खूपच छान म्हणजे. आणि जर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा सुप्रिमो माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदर्भात सांगायचं झाल्यास, ते एक असे ज्युरी आहेत की त्यांना रत्नपारखी ज्याला म्हणता येईल, की त्या आपल्या बरोबर आपल्या ते असे काही रत्नपारखी आहेत की ते अशा हिऱ्यांची तलाश करत असतात. आणि जेव्हा जेव्हा त्यांना असे हिरे दिसतात, मग ते आज भले संजय बिरेंसोबत ह्या कार्यक्रमाला का नव्हतं, पण ते त्यांना बिलकुल जवळ करतात आणि त्यांच्यावर खूप जबाबदारी टाकतात आणि त्या जबाबदारीला कशा पद्धतीनं न्यायचं याचंही छान मार्गदर्शन करतात. आणि अनिल अहिरकर हे गेल्या मागील 15 वर्षांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय चांगलं करीत आहे, ज्यामुळेच शरद पवार साहेबांनी आणि बाकीच्यांनी सुद्धा यांच्या कार्याला बघून आज यांना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष बनवले आहे. ही सर्वात मोठी या शहराकरता गौरवान्वित बाब आहे. त्याकरता परत मी तुमचं एकदा स्वागत करतो. थँक्यू अहिरकर साहेब. हे तर झालं राजकारणाचं, हे झालं तुमच्या शिक्षणाचं आणि व्यवसायाचं झालं. मात्र आपण असं बघतो की जैन कलर समाज हा जो आहे हा मोठ्या प्रमाणावर आहे आज शहरामध्ये, कारण जैन कलर समाजाची संख्या बळ फार मोठी आहे. मात्र त्यांचं चांगलं संवर्धन व्हावं, त्यांचं जीवन चांगलं व्हावं, जैन कलर समाजाला कुठेतरी राजकारणात किंवा बाकीच्या क्षेत्रात एक मान्यता चांगली मिळावी याकरता सातत्याने आपली धडपड सुरू असते. कोणकोणते उपक्रम आपण जैन कलार समाजातर्फे आतापर्यंत राबविलेले आहेत आणि भविष्यातला आपला काय महत्त्वाकांक्षा अजून आहे? मला तुम्हाला सांगायचं आहे संजयजी, सर्वात आधी माणसांनी ब्रेड बटर पाहावी, आपला परिवार सांभाळावा. परिवार सांभाळायचं म्हणलं तर प्राणीही सांभाळतात, त्यात काही विशेष नाही. त्यानंतर मनुष्य प्राणी तसा आहे का जो समाजाकरता एक कम्युनिटीकरता त्यांनी काम केलं पाहिजे. त्या उद्देशाने मी कम्युनिटीकरता 15 वर्षापासून माझ्याकडे जेव्हा आले काही लोक, तर मी माझ्या मनात असं आलं की कम्युनिटीकरता काम केलं पाहिजे. माझ्या कम्युनिटीकरता जैन कलर समाजाकरता मी प्रयास नावाची संघटना उभी केली.
बऱ्याचशा संघटनेच्या माध्यमातून कोणतेही समाजाचं पद न घेता एक संस्थापक अध्यक्ष मी आज आहोत इथे. चिटणीस पार्कसारख्या ठिकाणी कंटिन्युअसली मी ते कार्यक्रम भरगच्च कार्यक्रम घेतो आहे. मुख्यमंत्र्यापासून तर आपल्या शहरातले प्रमुख नितीन गडकरीपर्यंत दरवर्षी ते आलेले आहेत. त्यामध्ये लोकांना जगवून घ्यायचं, एक दुसऱ्याशी परस्पर संबंध मेकअप करायचे, मुलामुलींचे लग्न जुळण्याकरताच धकाधकीचं जीवन आहे ते जवळ राहत नाही, ते एकत्र येतात. पूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून आम्ही तिथे एकत्र यायचं. तर 2 दिवस आम्ही भरपूर कार्यक्रम आम्ही तिथे घेत होतो. असं करताना मग एक समाजाचं एक संघटनासुद्धा आहे, ऑफिशियल संघटना झाला म्हणतो, त्यामध्ये आग्रह झाला, खूप आग्रह झाला मला. मी तर म्हटलं मला तशा त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जायचं नाही, मला असंच काम करायचं आहे. पण माझ्या ग्रुपच्या आग्रहापोटी मला त्या ठिकाणी मागच्या वेळेला मी 5 वर्ष आधी प्रयास नावाने पॅनल उभा केला निवडणुकीमध्ये. अनेक वर्ष निवडणुका नाही घेतल्या तत्कालीन मंडळी, तो माझा विषय नाही. पण जेव्हा मौका आला तर आमच्या ग्रुपने म्हटलं का तुम्ही लढायला पाहिजे. मग मी पहिल्यांदाच समाजामध्ये मी स्वतः सदस्य अपोनंट पार्टीनं मला केलं होतं, माझा एकही सदस्य नव्हता. पण सामाजिक कार्य एवढं चांगलं होतं प्रयासच्या माध्यमातून की आम्ही मी 25 लोकांची टीम उभी केली व मोठ्या मताने आम्ही निवडून आलो. निवडून आलो म्हणजे काय, आता काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे. बरोबर. आधी जेवढी देणी होती तेवढी संपवली, कोणीही कर्जबाजारी राहू नये असा माझा मानस आहे. कर्ज जास्त घेऊ नये, इस्लाम में भी कर्ज को मना किया है. त्याचं कारणच असं आहे का त्यामध्ये माणूस जेव्हा गरज आहे तेव्हाच असलं पाहिजे. नुसतं कर्ज कर्ज घेत घेणारे माणसं डुबतात. तर आलेले कर्ज चुकता केले, त्यानंतर मी जे फंड ड्रेस होत गेले त्या माध्यमातून कालपर्यंत जेव्हा मी नव्हतं जेव्हा अध्यक्ष झालो त्याच्या आधीचा तुम्ही प्रवास बघा 15-20 वर्षाचा. तर माझ्या कार्यकाळ जर कोणी बघितलं 5 वर्षाचा तर 15 वर्षात जे कार्य नाही झाले ते मी ठामपणे सांगतो मी 5 वर्षात करून दाखवले. त्यामध्ये सुद्धा कोविड आलं. हा 2.5 वर्ष कोविड आल्यामुळे पैसा संपला, पैसाच नव्हता. इवन माझ्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देईल तिथल्या, त्यांनी बिचाऱ्यांनी अर्ध्या पगारावर काम केलं. हो, पैसा नसून सुद्धा त्यांनी आम्ही मग जोडाजोड करून त्यांना तसं केलं. जवळपास 8-10 लाखाच्या किट्स आम्ही पैसा नसताना आम्ही समाजाला आव्हान केलं. समाजात खूप दानदाते बिचारे. पण चॅरिटी बिगेन होम सर्वात आधी अध्यक्ष आपल्या खिशातून काढेल, माझे पदाधिकारी काढतील, मग लोकांना मागायचं हा माझं धोरण आहे. गुड. त्या आनंदाने मी 8-10 लाखांची किट्स आम्ही समाजामध्ये वाटले तेवढ्यापर्यंत. व माझे जेवढे 25 पदाधिकारी होते जी प्रत्येकाने समाजाकरता एक फायनान्शियल योगदान देण्याचं मी त्यांनी दिलेलं आहे. सर्वात मोठी गोष्ट मला एक एक मोजून सांगण्यापेक्षा 15 वर्षात जेवढे कार्यक्रम झाले नाही तेवढे मी 5 वर्षात कार्यक्रम केले. व 5 वर्षानंतर मी ठरवून टाकलं का एक दिवसही जास्त राहायचं नाही. त्यानंतर ताबडतोब ह्या निवडणुका लावल्या व मी ते पदही सोडलं. मी तुम्हाला आधीच सांगितलं संजयजी का 5 वर्षाच्या वर मी राहत फक्त घरी राहतो पूर्ण लाईफ. पण या पदावर 5 वर्षावर राहू नये, खूप आहे. तेवढ्यावर तुमची चूक दुसरा येऊ द्या, कॉम्पिटिशन होऊन जाऊ द्या. तो सांगेल यांच्यापेक्षा चांगलं काम केलं ॲप्रिशिएट करू, नाही तर कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही मागे पडला तर का बरं बा असं म्हणता येईल. हा माझी भावना होती. व मी आता सोडलेला आहे, नवीन निवडणूक झाली, पुन्हा माझी प्रयास पॅनल निवडून आले. त्यामध्ये खूप आता काही लोक असतात असं बोलतात, लोकशाहीमध्ये अधिकार आहे बोलण्याचा. माणूस ज्या झाडाला फळं खूप लागतात ना तिथेच गोटे मारतात. ते आम्हाला सवय झाली आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये. पण त्याला उत्तर द्यायला मी सक्षम आहे. अहिरकर साहेब, हा तर आपला संपूर्ण जैन कलर समाजासाठी असलेला एक जो एक समाज प्रवाह जो होता त्या प्रवाहात आपण छान काम केलेलं आहे यामध्ये ती मात्र शंका नाही. कारण आपल्या जैन कलर समाजाचे जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली होती, त्यांनी ते सांगितलेलं होतं. आणि असंही असतं की जिथे चांगल्या गोष्टी असतात तिथे काय थोडंफार चुकती असेल आहे तोही एक भाग असेल. पण चांगल्या गोष्टीला आपण ॲप्रिशिएट करायला पाहिजे आणि ज्या चुका झाल्या असतील त्याला नीट दुरुस्त करायला पाहिजे हाही एक भाग आहे. सर, आपण मागील गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेमध्ये आहात. शिवसेना एक आज मोठा बलाढ्य पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या व्यतिरिक्त अजूनही मोठे मोठे बलाढ्य पक्ष आहे. साहेब, आपण बघतो अहिरकर साहेब की बरेच मोठे मोठे असे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, जसं राष्ट्रीय काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे तुमचा काँग्रेस आहे, त्यानंतर भारतीय जनता पार्टी आहे, समाजवादी पार्टी आहे, तिकडे अण्णाद्रमुक आहे, खूप मोठ्या मोठ्या पार्ट्या आहे. मात्र आपण एक सक्रिय कार्यकर्ता किंवा एक सक्रिय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पदाधिकारी म्हणून एक सैनिक म्हणून कसं बघता? कारण वर्तमान जी राजनीती जी सुरू आहे काय वाटतं तुम्हाला, काय भाष्य करता याच्यावर? बघा, राजकारण यावेळेला जे सुरू दिसते मला ते फारच खराब झाल्यासारखं वाटते. परंतु
चांगल्या जोपर्यंत चांगले लोक राजकारणात येणार नाही तोपर्यंत सुधारेल कसं? राजकारणामध्ये आलेल्यांना देश राज्य चालवायचं असते. अनेक लोक खूप मोठे लोक सकाळी उठून टी व्ही पाहत असताना अनेक प्रमाणपत्र वाचत असताना सर्व पक्षाला शिवा देतात. हे खराब ते खराब सर्व खराब. पण तुम्ही घरी बसून काय करता? चहा पिता पिता नुसतं पक्षांना वेगवेगळ्या पक्षांना शिवा देत नाही. त्यांनीसुद्धा चांगल्या लोकांनी राजकारणात यायला पाहिजे असं माझं मत आहे. जे काही राज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे किंवा जे देशामध्ये जे सुरू आहे काय सुरू आहे नेमकं काय सुरू आहे नेमकं बदल्याचं राजकारण. अच्छा, म्हणजे बदल्याचं राजकारण क्लिअर कट सुरू आहे. तर तुम्ही ई डी इन्कम टॅक्स हे सर्व लावता प्रूफ कोणतं झालं एवढं सांगा आम्हाला. एकही प्रूफ होत नाही. तुम्ही वर्षभर नेत्यांना आत्मसात टाकता. तुम्हाला किती पिरियड लागेल याला? तुम्ही जर जन्मभर तारीख पे तारीख देत गेले बिचाराला न्यायच नाही मिळाला तर मग त्याचं जीवन संपलं तसा. तर कुठेतरी न्याय व्यवस्थेमध्ये व राजकारणामध्ये हा बदल मला अपेक्षित आहे. तुम्ही एखाद्यावर आरोप केला तो सिद्ध करायला एक पर्टिक्युलर वेळ घ्या. 9 महिन्यानंतर नवीन बालक जन्माला येतो हो, नाही तर 9 वर्ष झाल्यावर तुम्ही काही प्रूव्ह करणार नाही तो माणूस विचारा. त्यामध्ये त्याचे प्रश्न सुटून जातात. माझ्यावर काही तुम्ही आरोप करा पण मला मला पर्टिक्युलरली ते आरोप सिद्ध करण्याकरता किंवा तुम्ही आरोप केलेले तुम्ही जर अथॉरिटी आहात तर एक पर्टिक्युलर वेळ घ्या. त्यामध्ये सिद्ध नाही झालं तर मग तुम्ही तसंच पेंडिंग ठेवलं तर तो लोकांना लोक चुकीचा भावना लोकांमध्ये जात. कुठेतरी चूक सुरू आहे सर. हे तर फक्त ईडीच्या संदर्भात झालं. मात्र काही काही राजकारणी असे आहेत म्हणजे कोणत्याही पक्षाचे असो ते तर जे थोर पुरुष आहेत त्यांच्याबद्दलही बघा. तुम्हाला मी सांगतो काही लोकांना अशा लोकांवर शिंतोडे उडवलं म्हणजे आपण मोठे होतो. अच्छा, असा त्यांचा भाव आहे. ही विकृती आहे. हे समाजामध्येही आहे. आमच्या समाज बांधवामध्येही काही दिसते मला. राजकारणामध्ये आहे. म्हणजे तुम्ही महात्मा गांधीलाही लोक शिवा देतात. शिवा देणे त्याच्यामध्ये मग ते जे मीडियामध्ये जे चालते त्याच्यामध्ये त्याला वाटते की मला आता बा महाराष्ट्रात चाललो. आता मीडिया मीडियाला कसं वापरून घ्यायचं हे त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलं असं मला सांगायचं आहे. बिलकुल. एखादी ते उर्मीवर घटनाक्रम चालवायचा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये त्याला आपलं एका पर्टिक्युलर व्यक्तीने आपलं नाव मोठं करायचं. तुम्ही समजून आले मी काय म्हणत होते. असंच राजकारणामध्ये सुरू आहे ना. पत्रकारितेमध्ये सुद्धा ही भावना ही ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. मी नम्रपणे सांगतो कारण ह्या स्तंभ आहे लोकशाहीचा. बर, त्याचाही वापर काही लोक जाणीवपूर्वक जर असं करत असेल तर त्यांचा त्यांना जास्त पब्लिशही करू नये असं माझं मत आहे. बिलकुल. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. कारण बरेचदा मीडियामध्ये अशा प्रकारचं होत असते. मात्र मीडियाचा एक रोल असतो की त्यांना दोन्ही पाळ टाकवायचे असतात. जर आता उदाहरणार्थ उर्फी जावेदबद्दल जर चित्रालेखा वाघ यांनी जर बोललं असेल, भारतीय जनता पार्टीच्या त्या महिला नेत्या आहेत मोठ्या, त्यांनी जर त्यांना जर बोललं असेल तर त्यांचंही दाखवणं आम्हाला भाग आहे. आणि उर्मीला आपल्या काय स्टँड ठेवायचं आहे त्या जर बोलल्या तर त्यांचंही आम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे पत्रकारांना ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या समतोलपणे मांडाव्या लागतात. त्याचा गैरफायदा घेऊन म्हणजे ते काही नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ते कसं घ्यावं त्यांच्यावर अवलंबून आहे. आम्ही त्यांना कसं द्यावं ते आमच्यावर अवलंबून आहे. आम्ही चांगल्याला चांगलंच म्हणणार आणि वाईट असेल तिथे वाईटच म्हणणार. कारण चांगल्यांचा आम्ही नेहमी सन्मान करतो आणि वाईट जे असतील त्यांना त्या वाईटाच्या गर्दीतून बाहेर काढून चांगल्या समाज प्रबोधनात समाज प्रवाहात कसं आणता येईल इकडे पत्रकारितेचं लक्ष असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून दी महा न्यूज चॅनल आहे हे सातत्याने काम करत आहे हे सांगायला मलाही छान वाटत आहे. दी महा न्यूज तुम्ही मला इथे बोलावलं खरं म्हणजे बरं वाटतंय. आपल्याला आपल्या मनामध्ये बरंच काही असते पण एक्सप्रेस करून आपण वैयक्तिक किती सांगणार. तुम्ही संजयजी मला इथे बोलावलं बिलकुल व माझ्या विचार ऐकून घेतले व तेही जन्मांसापर्यंत तुमचं जेवढं हे आहे व्यूअरशिप तेवढ्यापर्यंत जाईल याचा मला आनंद आहे. बिलकुल आनंद आहे. तुमच्या शुभेच्छाबद्दल धन्यवाद. जाताचा माझा शेवटचा प्रश्न हा होता की अहिरकर साहेब खरंच वाटते का तुम्हाला की नागपूरचा विकास झाला आहे किंवा विदर्भाचा विकास झाला आहे? नागपूरचा विदर्भाचा विकास एक पायाभूत ज्या गोष्टी असतात जरी मी राष्ट्रवादीमध्ये जरी विरोधामध्ये आमची भाजपाची ते आहे तर असं डेव्हलपमेंट पायाभूत होत आहे. परंतु बेसिकली आवश्यक जे एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये आहे माझ्या शहरामध्ये लोकांना रोजगार नाही आहे.
तर त्याकरता मोठ्या इंडस्ट्री अजूनही आलेल्या नाही, मिहान अजूनही खाली पडलेला आहे. किती सांगणार, जोपर्यंत पैसे खिशात राहणार नाहीत आम्ही मेट्रोत कसं बसणार, आम्ही सिमेंट रोडवर आमच्या गाड्या कशा चालवणार. तर जनमानसाकरता एम्प्लॉयमेंटची खूप जास्त गरज आहे. त्या पुन्हा पुन्हा मला सांगायचं की इथे छोटे छोटे व्यवसाय लोक करण्याकरता राईट टू एम्प्लॉयमेंट असं म्हणतात, पण बिचारे काम घेऊन बसतात, त्यांनी व्यवस्थित बसावं इथपर्यंत ठीक आहे, त्यांना अलॉटमेंट करून द्या. जसं मागे मोची लोकांना अलॉटमेंट तुम्ही केले दुकानाला, तुम्ही बिचारे ते खुश आहेत तेवढ्या लोकांना रोजगार मिळाला. बरं, असं न करता त्यांच्यावर बुलडोजर चालवणे, मग ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी चालत नाही, ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी बुलडोजर चालतात. मला त्यावेळेस खूप मनामध्ये आक्रोश येतो. सामान्य माणूस टपरीवाला चहा, एक गरीब माणूस ग्रॅज्युएशन केल्यावर त्याला धंदा करायचा, तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये जागा खा नाही. मी तर जगभर बघितलं आहे, मी पूर्ण जग फिरलेला माणूस आहे. मला न्यूयॉर्कमध्ये सुद्धा मी बघितलं का कॉर्नरला त्यांनी जागा अलॉट केलेल्या आहे. छोट्या छोट्या डॉग आहे, रोड आहे, ही खाली जागा ही आमच्याकडे असं त्यांनी का करू नये. यांच्याकडे मेन रोडवर मी इथे बरंचदा बघतो, सदर साईडने आपण सावनेर रोड कोरडे रोड जातो तर तिथे भिंत बांधली आहे मोठी, ना एक मोठं कॉम्प्लेक्स होणार. गरज आहे, क्रीडा संकुलची गरज आहे, पण तिथे तुम्ही 6-8 फूट जागा फक्त सोडून, मोठं ग्राउंडच आहे, 8-10 फूट जागा सोडून जर असं केलं आणि ब्लॉक काढले ना, ते लोकांना स्वस्तामध्ये दिले किंवा या काम करणाऱ्यांना दिले, तर असं का करत नाही, असं नियोजन करण्याची या शहरामध्ये गरज आहे असं मला वाटतं. कारण की बिचारा छोटा माणूस ब्लॉक घेऊन व्यवसाय करू शकत नाही, त्याच्याकडे तसा फंड नाही. आणि विदर्भाबद्दल, विदर्भाबद्दल ही सेम आहे. विदर्भातली नागपूरची जी म्हणजे मी बोलतो आहे, या ठिकाणी एम्प्लॉयमेंटचा मोठा संख्या प्रश्न आहे. लोक स्थलांतरित नागपूरला येत आहे. नागपूर का बरं वाटतं आहे, आसपासचे काटोल सावने नरखेड इकडे या भागामध्ये व्यवसाय जिल्हे आहे जे आपले, तिथे विचारे ते शहराकडे वळत चाललेलं आहे. छोट्या मोठ्या कामाकरता 800-1000 म्हणजे महिन्याचे 8,000-9,000-5,000 माणसं कामाला येतात, ती शोकांतिक आहे. फुकट काही देऊ नका, फुकट दिल्याने तो निकम्मा होतो माणूस, असं मला म्हणायचं आहे. आपल्या मुलालासुद्धा तुम्ही 18 वर्षापर्यंत 2 वेळचं जेवण द्या, पण त्यानंतर त्यालाही म्हणायला पाहिजे की तुला हे कमवता आलं पाहिजे. की ईश्वराने जेव्हा 2 हात दिलेले आहे, व 2 हात एकच पोट आहे पण हात 2 आहे, पण अनेक लोक ह्या 2 हाताचं जर काम करणार नाही तर ते नेहमी अडचणीत राहणार. व कामाकरता ही अथॉरिटी एजन्सी, तुम्ही जे बोलले सरकार आहे, अथॉरिटीज यांनी त्याच्यावर विचार करण्याची अत्यंत गरज आहे, नितांत गरज आहे, नाही तर हे सर्व धोका आहे मग सर्व डेव्हलपमेंटचा. अनिल अहिरकर यांनी स्मित हास्य करीत विरोधी पक्षांना कुरवाळलं पण आहे आणि चिमटे पण घेतलेले आहेत. पण खरं सांगायचं झाल्यास प्रेक्षक बंधूंनो, की आज या शहरामध्ये लोंढेच्या लोंढे लोकांची येत आहे. हे नागपूर जिल्ह्यातून आणि बाहेरूनही येत आहे. जसं मुंबईचे काही नेते म्हणतात की मुंबईला खूप मोठे उत्तर प्रदेशाची लोंढे येत आहे, लोक वाढत आहे आणि इथला मराठी माणूस हे होतो ते होतो, मात्र नागपूरही आता मागे नाही. कारण नागपुरात एवढी लोकसंख्या झालेली आहे की आपण जेव्हा रस्त्यावरून जातो तर किती आपल्याला अडथळा निर्माण होतो आणि किती लोक किती वाहनं, आणि याला कारण म्हणजे रोजगार नसणे हा प्रमुख आहे. त्यामुळे मग ते सत्ताधारी असेल किंवा साहेब आपणल्यासारखे विरोधक पक्ष असेल, यांनीसुद्धा जाणीवपूर्वक कुठेतरी लक्ष देऊन या रोजगारांना, या माझ्या देशातील, माझ्या शहरातील, माझ्या लहान बहीण भावांना, बंधू भगिनींना कसा रोजगार देता येईल यातून जर आपण कार्य केलं तर लोकं तुम्हाला सलाम करतील यात तीळ मात्र शंका नाही. शेवटचा प्रश्न, यावेळेला संपूर्ण लाखो महान्यूजचा प्रेक्षक वर्ग अहिरकर साहेब आपल्याला नीट ऐकतो आहे, बघतो आहे, काय मार्गदर्शन कराल? संजयजी, आपण जे कार्य हातात घेतलेलं आहे त्याकडे स्पृहणी आहे. मी तुमच्या दी महा न्यूज याला शुभेच्छा देतो. असंच तुमचं कार्य सातत्याने तुम्ही सुरू ठेवावं व जनसामान्यामध्ये तुमच्या चांगले विचार तुम्ही पोहोचत करावे अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि खूप खूप धन्यवाद साहेब, आज आपण इथे आलात आणि आम्हाला जो एक आपला मौल्यवान वेळ दिला त्याकरता मी सुद्धा आपला
खास मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला फार फार आभारी आहे. तर प्रेक्षकबंधूंनो, आपण होत आहात अनिल अहिरकर, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, खास मुलाखत या कार्यक्रमाकरता आलेले होते. त्यांनी आपल्याशी मनसोक्तपणे चर्चा केली, बातचीत केली. पुढच्या वेळेला आपण अजून एका पक्षाच्या अशाच एका व्यक्तिमत्वाला आपल्यासमोर आणूया आणि खास मुलाखत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बातचीत पण करणार आहोत. आणि सध्याला मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम खास मुलाखत नागपूर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार.